आतापर्यंत ऍक्टिंग वगैरे करणं सगळं काही ठीक होत, पण आता मला टेन्शन आलंय. हिला कुठे घेऊन जाते हे जर काय कळलं ना तर माझं काही खरं नाहीये. भडकली तर खूप डेंजर आहे यार ही. शेफाली, शेफाली, हा काय झालं तुला? करून निघताना किती बडबडत होतीस आणि आता का अशी शांत झालीस? नाही तर मला काय झालंय? काही टेन्शन नाही ना? नाही ग, मला कसलं टेन्शन असणार आहे. पार्टीचा प्लॅन कॅन्सल करायचा असेल तर सांग, घरी जाऊ आणि मी छान काहीतरी बनवते. नाही, तू असं अजिबात काही करणार नाहीयेस. मग कसलं टेन्शन आहे तुला एवढं? हे बघ, तू जसं समजतेस ना नेहा तसं काही नाहीये. माझी इच्छा नाही आता बोलायची. तू एक काम कर ना, तू तू डोळे मीट आणि पडून राहा. मी तुला डेस्टिनेशन आलो की उठवते. अगं पण तू म्हणाली आता 15 मिनिटात पोहोचू आपण. हो, मग मी एक काम करते, मी डोळे मिटून पडून राहते. काय झालं, कुठे पोहोचला? आम्ही निघालोय ऑन द वे आउट. ग्रेट. नेहाने काही विचारलं नाही का? तिने विचारलं आणि मी तिला गुंडाळलं. आपलं मिशन सक्सेसफुल झालं. कॉंग्रॅट्स यश, ग्रेट जॉब. हो सर, डोंट वरी, आम्ही पोहोचतो. काय म्हणलीस तू? मी मी काय म्हणाले? तुझे कान वाजत असतील. आपण कुठे जातोय? आपण चाललो ना, चाललोय आपण. तेच, आपण मुंबईच्या बाहेर आले होतो. नाही ग, हे मुंबईच्या बाहेर. शेफाली, आपण कुठे जातो एक्झॅक्टली? अगं नेहा, आपण पार्टीला जातोय ना. माझी सेंड ऑफ पार्टी आहे की नाही? सेंड ऑफ पार्टी? तू सेंड ऑफ ऐकलंस का? अगं मी ब्रेकअप पार्टी म्हणाले. आपण माझ्या ब्रेकअप पार्टीला जातोय ना. शेफाली खरं सांग, आपण कुठे जातोय? आपण मुंबईच्या बाहेर आहोत. नाही ग नेहा, आपण इथेच जातोय पार्टीला. तू म्हणाली होतीस 15 मिनिटात पोहोचू, इथे 1 तास व्हायला आला. अरे बापरे, हो का? माझा पण डोळा लागला होता ना, मला कळलंच नाही. शेफाली आपण कुठे जातो एक्झॅक्टली? तू खरं सांगणार आहेस की नाही? नेहा बघ, तू ना माझ्यावर चिडू नकोस, माझी काही चूक नाही. खरं कुठे जातो आपण? आपण नेहा, मला समीर सर म्हणाले की नेहाला काही करून पार्टीला घेऊन ये. कोणाच्या पार्टीला? यश सरांच्या. ड्रायव्हर दादा, गाडी थांबा. नाही नेहा. ड्रायव्हर दादा, इथेच गाडी थांबा. नाही दादा, नका थांबा. गाडी थांबा दादा. मला तुझं काही ऐकायचं. नेहा, नेहा ऐक ना. नेहा, नेहा, नेहा ऐक ना. नेहा प्लीज थांब ना, तू एवढ्या रात्री कुठे जाणार आहेस? मी माझं बघून घेईन, माझ्या मागे येऊ नकोस. नेहा, माझ्यावर चिडण्याआधी मी काय बोलते ते तरी ऐकून घे ना. गरज नाही, तू पण त्याच्यासारखीच निघालीस. अगं नाही नेहा, त्याच्यामध्ये. शेफाली, माझ्या मागे येऊ नकोस. नेहा. हो ताई, अहो माझे पैसे द्या तुम्ही, नंतर भांडा. तू थांब रे जरा.
शिफाली काही विडी आहे का? नेहा बाजूला असताना फोन करते. हा बोल शिफाली. सर मी आलो काय नाही. अरे काय झालं, रडायला काय झालं? हॅलो गाडीचा काय ऍक्सिडेंट वगैरे झाला नाही ना? अरे मग रडायला काय झालं? मिशन अनसक्सेसफुल सर. काय? अरे पण कसं काय, म्हणजे झालं काय नेमकं? ओ सर नेहाला सगळं कळलंय आणि ती आता यायला तयार नाहीये. पण सांगितलं कोणी? मी सांगितलं. शेफाली असं का केलंस यार तू? आपलं ठरलं होतं ना तिला नाही सांगायचं, मग तू का सांगितलं? सर सांगावं लागलं सर. आणि आता ती मागे फिरलीये आणि माझे ग्रहही फिरले सर. हॅलो 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 शेफ. अरे काय मूर्ख आहे काय अरे शेफाली? तर सांगायचं नाही ठरलं होतं, मग का सांगितलं? खरं सांगायचं म्हणून झाली मोकळी आता. काय सांगू? सोड त्याला, यश नको. चल चल ना यार, यश बहिणी इथे बसलाय. बहिणी आवरलं ना तुमचं? मी आवरून बसलेलं दिसत नाही का तुला? इतकं चिडताय का? तुझे आल्याला मूर्खासारखे प्रश्न विचारलेस ना तर कोणीही चिडेल. तसं काही नाही. एक तर तुम्ही ना आधीच चिडलेले असता. काम काय ते बोल. बोलायचं असं काही नाहीये. आज पार्टी आहे ना, तर मग आज आपला पार्टी गेम आहे. तर तुम्ही फक्त खुश राहायचं ना, एवढंच मला हवं. आज पार्टी आहे म्हणून मी खुशच होते आणि मला खात्री होती यश त्या पार्टीत असला तरी सगळं अटेन्शन मलाच मिळणार. पण नको त्या वेळी तू म्हातारा तडफड. नातवाचा सगळीकडे उदो चाललाच आहे, त्याच्यात आता हा आजोबा येऊन पडलाय. आता आपल्याला कोण विचारत आहे? तू असं काय बोलतोय बहिणी? आपणही कोणीतरी आहोतच ना. हे फक्त आपल्याला वाटत, पण समोरच्याने हेच वाटलं पाहिजे ना. तुला सांगते ना, त्या पार्टीत आता आपल्याला कोणीही विचारणार नाही. दोघांच्या समोर ना काळीची किंमत असणार नाही आपल्या. खाणं आणि पिणं झालं म्हणजे ना पार्टी झाली का? नाही. आपल्यालाही काही स्टेटस इमेज आहे की नाही? हसायलाच पाहिजे. आणि तेच नसेल तर मग काय करायचं? बघ
कधी नव्हे ते तू पण विचार करत होतीस ना? विचार करत होते बहिणी, पण मला ना काही सुचलंच नाही. तुम्ही सांगा ना प्लीज. हॅलो. हॅलो मॅम, इकडे सगळी तयारी झालेली आहे, पण अजून कोणीच झालेलं नाहीये. तुम्ही तुमचं काम चोखपणे केलं ना? हो मॅम, तुम्ही इथे आल्यावर आम्ही येऊ किंवा येणारही नाही. पण मॅम, पेमेंट मिळेल तुम्हाला आणि पुन्हा रिमाइंड करण्याची गरज नाही. हॅलो, मी सांगितलेल्या कामाचं काय झालं? काम झालंय, फोटो पाठवले तुम्हाला, एकदा पाहून घ्या. ऑफिस मधली मुलगी आहे ती नेहा. नक्की काय प्रकरण आहे? गेली 3 वर्ष पेपरवर आम्हाला बोनस दिला जातोय सर, पण तो कधीच आमच्या अकाउंटला जमा झाला नाही सर. पण आपली नेहा आहे ना मॅम, तिचं लग्न ठरलं. ऍक्च्युली हे लग्न पण यशने जुळून आणलं ना. कोण आहे ही नेहा? आमच्या ऑफिस मधली साधी एम्प्लॉई. आणि मग यश तिला एवढी मदत का करतो? नक्की काय नातं काय आहे तुमच्यात? बॉस एम्प्लॉय कि मैत्री कि अजून काय? हॅपी मकर संक्रांत. हॅपी मकर संक्रांत असं नसतं, आणि जर बोलायचंच असेल तर शुभ मकर संक्रांत असं बोलायचं. करेक्ट करेक्ट आहे नेहा तसं. तिळगुळ घे ना, तिळगुळ खा आणि गोड कर. सॉरी नेहा, काल जे काही झालं ना ते सगळं शेवटचं. मी यानंतर तुझ्याशी असं नाही वागणार, कधीच मी तुझ्याशी खोटं नाही बोलणार, प्रॉमिस. हे फक्त मला नको सांगूस, तर स्वतः पण लक्षात ठेव आणि त्याची वाग. नाही वागणार, प्रॉमिस. प्लीज तिळगुळ घे ना. शुभ मकर संक्रांत. तू पण घे. थँक्यू. हाय नेहा. हॅलो शेफाली. हॅपी मकर संक्रांत. शुभ मकर संक्रांत, बरोबर ना नेहा? ओके, ह्या तिळगुळ घ्या. हे घेते. थँक्यू. काय 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 चाललंय काय तुमचं?
ऑफिस मध्ये आल्याला काम करायचं सोडून हे काय चाललंय तुमचं? सर आजच्या दिवस तरी जरा नीट बोला ना तुम्ही. म्हणजे रोज मी नीट बोलत असं म्हणायचं का तुला? मी असं कधी म्हणाले? म्हणाले मी काही नाही, पण अर्थ तोच होतो ना. अहो सर, आज मकर संक्रांत आहे ना म्हणून ती असं बोलली. अरे हो, सॉरी सॉरी, म्हणजे माझ्या लक्षातच नाही आलं. द्या द्या द्या, मलाही तिरगुल द्या. ठीक आहे सर. थांब शेफाली, आधी सरांना घेऊ दे. सर तुम्ही घ्या. अरे वा. काय झालं सर? तुमचं तोंड असं कडू झाल्यासारखं वाटतंय. काय करताय? मीटिंग सुरू आहे का? येस सर, आम्ही समीर सर येत आहे. चला लवकर कामाला लागा, लगेच कामाला. मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग एव्हरीवन. हॅलो सर, मकर संक्रांतीच्या शुभेच्छा. तुम्हालाही सगळ्यांना संक्रांतीच्या शुभेच्छा. थँक्यू सर. शुभ मकर संक्रांत सर. थँक्यू. सर झालं गेलं विसरून मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. हो, सगळ्यांनाच मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सर. तुम्ही सुरेश? हो सर, तिळगूळ वाटतो मी सगळ्यांना सर. हॅलो सर. सर हॅपी 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 मकर संक्रांत सर. तुम्हाला दादा तिळगूळ वाट सगळ्यांना. सर तिळगूळ घ्या. हो मी घेतो. हा डबाच घ्या. थँक्यू. खूप तिळगूळ आहेत सर, म्हणजे खूप गोड बोलाल तुम्ही. थँक्यू. चला कामाला लागा, आता काय गप्पा मारताय. चला चला, हे राहुल जा कामाला जा. तू डबा डबा देणार तुला, तुला पगार मिळत नाही का? जा तू कामाला लाग. जा जा जा, चला कामाला लागा. चला सर डबा. काय कमाल, डबा काय मी घरी घेऊन जाणार होत का? जा कामाला लागा. जा चला. काय झालं डबा? काय चला केबिन मध्ये तिळगूळ दे. अरे हो दे. मी भांडण कोणाचं झालं? माझं. ऑल द बेस्ट. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. नेहा, भांडण तुझं आणि माझं आहे. त्याचा राग या आजच्या दिवसावर कशाला काढायचा? छान सणाचा दिवस आहे, आपण गोड बोलून साजरा करूया ना. आजोबा नेहमी म्हणतात की सणासुदीचा दिवस सणासारखा साजरा करायचा. भांडून माझ्यासाठी नाही, आजोबा म्हणतात म्हणून तरी एक लाडू दे. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. गोड बोला सांगितलं तर चेहरा असा काय झालाय? काय दिलं मला खायला? काय काय झालं? लाडू दिलाय? काय झालं? मुद्दाम विचारताय मला? मला कळलं नाही काय झालं ते तर सांग. म्हणजे सणासुदीच्या गोष्टी करतात आणि मग असे वागता तुम्ही? काय केलं मी ते तरी सांग. कडू लाडू दिलाय तुम्ही मला. आणि मग एक्सपेक्ट करता की मी तुमच्याशी गोड वागू? कडू लाडू गंमत वाटते का तुम्हाला ही सगळी?
टेस्ट करा. करा तुम्ही टेस्ट. करा टेस्ट करा ना. मी बघतो खा. अगं तू काय काळजी करू नको ग, मी सगळं व्यवस्थित करतो आहे. बघ जरा खोली कशी केली येते. काका काय झालंय, सगळं सामान कसं बाहेर काढून ठेवलं? बरं झालं तू आलीस. आता मी तुलाच बोलवायला येणार होतो. का? हे बघ, तू जरा आतली खोली जाऊन बघून ये. आतापासून तू आणि परी आतल्या खोलीत राहणार आहात, आम्ही दोघं इथे बाहेरच्या खोलीत. जरा अडचण होईल त्याला आता काही इलाज नाही. काका हे काय बोलताय तुम्ही? आता एवढ्याच्या घरात आपण चौघे जण कसे राहणार असाच प्रश्न पडलाय ना तुला. आपण एकमेकांना काही परकी आहोत का? आणि एकदा सांभाळून घ्यायचं ठरवलं ना की सगळं ऍडजस्ट होत. काका मी असं कुठे काय म्हणाले? अगं बाळा तू काही म्हणणारच नाहीस म्हणून मलाच बोलावं लागतंय ना. आणि घर केवढं आहे याच्या पेक्षा डोक्यावर छप्पर असणं ही जास्त महत्वाची गोष्ट आहे. हे बघ, तुझ्या काकूचं आणि माझं याबद्दल सगळं बोलणं झालेलं आहे, तेव्हा आता तू तुझं सामान घ्यायचं आणि इथे येऊन राहायचं. काका मी तुमची ही सगळी धडपड बघतीये आणि मला माहितीये तुम्ही आणि काकू नेहमीच माझ्यासाठी देवासारखे धावून येतात. तू वेडी आहेस का? आमची मुलगी आहेस ना बाळा तू. अरे तू आमची मुलगी आहेस असं आम्ही सगळ्या जगाला ओरडून सांगत असतो. हा, आणि आमच्या प्रत्येक अडचणीच्या वेळी तूच धावून येतेस ना. मग आता तुझी अडचण आहे तेव्हा आम्ही एवढं सुद्धा करायला नको? काका मी घर ऑलरेडी बघून ठेवलंय, मला आजच तिथे निघावं लागेल. म्हणजे आता आमच्या बोलण्याला काहीच अर्थ नाही. हा, म्हणजे आई बाप म्हणून एवढा सुद्धा अधिकार नाही का आमचा? काका मी असं नाही बोलत आहे. मी आधी पण तुमची मुलगी होती आणि आता पण तुमची मुलगीच आहे काका. मी फक्त एवढं म्हणते की यावेळेला मला तुमची मदत नकोय, तुमचा आशीर्वाद हवाय काका. मला आशीर्वाद द्या आणि पुढे काही झालं तर तुम्ही आहातच ना सावरायला. हे बघ, आता आम्हाला जे काही वाटलं समजलं ते आम्ही बोललो, यापुढे तुझी मर्जी. चल माझ्यावर चल. काय वहिनी कुठे? तू आधी चल माझ्या बरोबर, मी बाहेर रिक्षा थांबवली. कुठे पण? अगं कुठे वगैरे विचारत बसू नकोस, बाहेर रिक्षा थांबवली मी. चल वहिनी, इथे काय परिस्थिती आणि तू मला कुठे नेतीयस? तुझ्यावरची परिस्थिती मला माहितीये म्हणूनच मी इतकी धावत पळत आली. तुला काय वाटलं? मला माहिती नाहीये तुझं घर विकलं गेलंय ते. चल. तुला कोणी सांगितलं? मीही बऱ्याच लोकांना ओळखते हो, तुझ्या त्या बँकेतल्या लोकांना. समजलं का? आता बोलत बसू नकोस, चल लवकर. कुठे नेतीयस तू मला? यशकडे. कळलं? अगं यशकडे. यशकडे काय विचारतेस मला? तुला माहिती ना तू किती मोठा माणूस आहे ते. अगं तुझं हे घरच काय, अख्खी बिल्डिंग विकत घेतो, आपलं काम होईल. नको विचार करू, चल. वहिनी मी कुठे येणार नाही आणि यशला भेटायला तर मुळीच नाही. मी काय त्याला चाळीच्या खालती कुंकवाचं आमंत्रण देत नाहीये. आपलं काम आहे, काम होईल म्हणून सांगते. चल प्लीज, तू हट्ट नको करूस. मी नाही हट्ट करत आहे, परीचा विचार कर जरा. कळलं का? उद्या डोक्यावरचं छप्पर गेलं तर काय करशील? काही करीन पण यशकडे मदत नाही मागणार. म्हणजे तुला तुझा हट्टीपणा सोडायचा नाही नेहमी प्रमाणे. बोलूच नकोस ना. मग तुला बोलायचं नाही, नको बोलूस. मी बोलते यशी, चल. तू जर असं काही केलंस ना तर मी तुझ्याशी बोलायचं बंद कर. देव देतो आणि कर्म नेतो असं म्हणतात याला, समजलं? तुझ्याशी ना काही बोलण्याचा अर्थ नाहीये.
काय न्या बाय, झाला का आवरून? हो झालंय. शिफ्टिंगच्या चिंता करायचं काही कारण नाही, आमचा माणूस लोक समजा ते करून टाकेल. तुमचा टाइम झाला की मला सांगा. तुमच्या चेअरमन संगत थोडा वार्ता करायचा आहे, तर वार्ता करून छान येते. हा हॅलो, नमस्कार. हा बोला मॅडम. आम्ही इथून सामान घेऊन निघायचंच म्हणतो. हा या या या, मी इकडे सगळी साफसफाई करून ठेवली. असं समजा आम्ही तुमचीच वाट बघतोय. इथून निघताना एकदा फोन करते तुम्हाला. हो चालेल मॅडम, चालेल. हे बघा. काय एफडीच आहे. अगं हो, पण ह्यात किती शे आहेत असे? अहो तेवढे तर तेवढे, पण आपल्याकडे आहे ते पुढे केलं म्हणजे आपल्याला दुसऱ्याकडे मागता येतात ना पैसे. हो ते पण बरोबर आहे म्हणा. तुम्ही मगाशी विलास बद्दल काहीतरी बोलत होतात ना? हा अगं, ती डायरी बघताना मला असं आढळलं की मी बऱ्याच वर्षांपूर्वी ना विलासला 10,000 रुपये उसने दिले होते. मग आता त्याच्याकडे मागता येतील ना आपल्याला 10,000? आणि तरी काय होणार आहे म्हणा. अगं तो अडचणीत असताना आपण त्याला मदत केली तर आपणही सांगू शकतो ना, आमच्या अडचणीत तू पण मदत कर, 10,000 वर आणखी थोडे काहीतरी मागू. हो बरोबर आहे तुमचं, त्याला सांगा की आपण होईल तस तसे त्याला पैसे परत करू म्हणून. हो ते तर त्यालाही माहिती आहे म्हणा. एक मिनिट. विलास. हा हा हॅलो विलास. हा अरे मी बंडू बोलतोय. हा कसे आहात तुम्ही? हो नाही आम्ही मजेत आहोत दोघेही. पण हा अरे फोन अशासाठी केला की ऍक्च्युअली ना आम्हाला जरा पैशाचा जरा प्रॉब्लेम झालाय, म्हणून म्हटलं तुला फोन करून विचारूया. फोन कट झाला. झाला नाही, तुम्ही पैशाचा विषय काढलात ना म्हणून केला. ओ मी काय म्हणते, आपल्याकडे किती पैसे आहे ते बघण्यापेक्षा आपल्याला कोण पैसे देऊ शकेल असं कुणीतरी आठवून बघा ना. पण आपल्याला पैसे कशासाठी हवे? अरे माझ्या कर्मा, म्हणजे आता तेही विसरलात का तुम्ही? अहो आपल्याला नेहाचं घर वाचवायचं आहे ना. अरे हो, पण त्याच्यासाठी 30-35 लाख रुपये हवेत आपल्याला. मी काय म्हणते, असं कुणाकडे पैसे मागण्यापेक्षा आपण बँकेत गेलो तर बँक आपल्याला लोन देणार नाही का? नाही ग, आता या वयात आपल्याला कुठली बँक लोन देणार? प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे ना, न जाणो तिथे गेल्यानंतर दुसरा काहीतरी मार्ग सुचेल. बरोबर आहे तू म्हणतेस ते, पण आता वेळ पण टळून गेली, आता सगळ्या बँका सुद्धा बंद झाल्या. काय करायचं हो आता? आता त्यालाच गाराण घाल, मग तोच काही करू शकतो का? बाकी तर मला काही दिसत नाही, काय करणार. अरे न्याय, तुमच्या चेअरमन संगत वार्ता करून झाला, तुमचा सामान आवरून झाला ना? हो. मी आमच्या लोकांना सांगते सामान शिफ्ट करायला. परी बाळा तू बाहेर जा, जा सगळ्यांना बाय सांगून. चला बघत काय बसले, उचला सामान, चला चला. आराम से. रडायचं नाही हा. हो. आणि आईकडे जास्त हट्ट करायचा नाही. नाही करणार. तुला आमची आठवण आली तर आईला सांगायचं, इथे तुला सोडून जायला. सांगेन आईला.
नाहीतर तू मलाच फोन कर ना, मीच तुला घ्यायला येईन. चालेल, पण मला इथून जावं असं वाटतच नाहीये. अगं तुम्ही इथून जावं असं आम्हालाही वाटत नाही ग, पण काय करणार ना. तुमचं तर घरच विकलं गेलंय, फक्त आता एखादा चमत्कारच. चक्क यशवर्धन चौधरी इथे आलेत. हाय माझा बछडा, कसा आहे तू? मी बरी आहे. किती दिवसांनी भेटते ना मला. आई मला तुझ्याशी बोलायला नाही देते. आय नो, इट्स ओके. तुम्ही पुन्हा कधी इथे येताल असं वाटलंच नव्हतं. हॅलो यशवर्धन. गुड्डी, यश साहेब किंवा सर म्हणावं अग. सॉरी सॉरी. हॅलो यशवर्धन सर, मी गुड्डी, मला ओळखलं ना? आम्ही तुमच्याशी वागताना बोलताना जर वाईट वागलं असेल ना तर आम्हाला माफ कराल ना? नाही नाही काकू, माफी खरं तर मी मागायला हवी तुम्हा सगळ्यांची. मी माझी खरी ओळख तुम्हा सगळ्यांपासून लपवून ठेवली होती, पण त्यामागे माझी काही कारणं होती. अर्थात ती सांगायची ही वेळ नाहीये, आपण निवांत बोलू कधीतरी. आता आमची नेहातही हे घर सोडून चालली आहे. ती इथून गेल्यावर तुम्ही पण इकडे येणार नाही ना? त्याचे उत्तर तुला लगेचच मिळेल. आम्ही घर सोडून चाललोय, दुसऱ्या काकांनी आमचं घर विकत घेतलंय, तो आमच्या नवीन घरी पण भेटायला येशील ना? मी आता आलोय ना, तुला आता एवढा पुढचा विचार करायची गरज नाही. मला सांग तुला किती पर्यंत काउंट करता येतं का? 50. वाव, 50 रिअली? तू एक काम कर, तू तिकडे बस, 1 to 50 काउंट कर, आणि तुझं काउंटिंग संपायच्या आत तू तुझ्या घरात परत राहायला जाशील. खरंच असं होईल फ्रेंड? तुझा फ्रेंडवर विश्वास आहे ना? हो. बस मग तू तिकडे बस, काउंटिंग कर. And wait for the magic to happen. Okay, friend. Ek chota sa palace, aahi saathi, pori saathi, aani kaka kakun saathi. Ek chota sa palace, aahi saathi, pori saathi, aani kaka kakun saathi. Ek chota sa palace. Tahi pari roj amcha ghari yenar. Aani khub khub laad honar tiche. आणि खूप दंगामस्ती पण करणार. अरे काका खूप थांबा, मी चहा टाकलाय तुमच्यासाठी पण. आणि मी तर आशाच सोडली होती, ऐन वेळेला यश अगदी देवासारखा धावून आला. हो ना, नाहीतर आज आपण या दोघींच्या नुसत्या आठवणी काढत बसलो असतो. खरंच देव आहे हो जगात, म्हणून ही यश सारखी माणसं देवाच्या रूपात धावून येतात. मला तर त्या माणसाची कमालच वाटते. 2 रुपयांनी जरी शेअरचा भाव वाढला तरी मिशीला तूप लावून फिरणारे लोक आहेत जगात. आणि हा एवढा श्रीमंत असून सुद्धा ना कायम जमिनीवर असतो. आजच्या काळात कोण कोणासाठी एवढं करतय? आपली नेहा अगदी नशीबवान आहे म्हणून तिला यश सारखा मित्र मिळाला. काकू तो माझा फ्रेंड आहे, तुम्ही पण मला नशीबवान ते काहीतरी म्हणा ना. हो ग बाई, खरंच तू पण नशीबवान आणि आम्ही पण नशीबवान, म्हणून तर तुम्ही आम्हाला परत मिळालात ना. त्या यशचे किती उपकार मानावेत ना ते खरंच मला कळत नाही. काकू तुमचं आता हे यश पुराण बंद करा. तुमच्या दोघांचा आग्रह होता आणि परीचा हट्ट होता म्हणून मी इथे राहायला तयार झाले, नाहीतर आता मला काही यशचे उपकार नकोयत. अगदी बरोबर आहे नेहा बोलते ते. आमच्या नेहाला कोणाच्याही उपकाराची काही गरजच नाही आहे मुली. तुम्ही पण लगेच काय तिच्या बाजूने बोलायला लागलात? हो का? मी काय म्हणते, तुम्ही सगळे आता यशला विसरा, आपण नको बोलूया त्याच्याबद्दल काही. असं कसं कुणीच काही बोलायचं नाही? दुसरं कुणीतरी तुझं घर घेणार होत, त्यापेक्षा यशने घेतलं हे बरं नाही का झालं? हो, आणि तो तुझ्याकडनं भाडं पण घेणार आहे ना. हो ना, म्हणजे तुला उपकारही वाटायला नको. काकू
तो कसा आहे तुम्हाला नाही माहितीये ना, म्हणून तुम्ही हे सगळं बोलताय. मला वाटतं नेहा, तुलाच तो कसा आहे हे नीट कळलेलं नाहीये, म्हणून तू त्याच्याशी अशी वागतेस. हो, म्हणजे आपल्या गरजेच्या वेळी अगदी देवासारखा वेळेवर धावून आला की नाही तू? गरज होती म्हणून नाही आला तो. तो किती महान आहे त्याला दाखवायचं होतं ना, म्हणून तो आला. नेहा, हे तू जरा अति करतेस असं नाही वाटत तुला? आणि एवढंच जर तुला वाटत असेल ना, तर तू त्याच्याशी सरळ अग्रीमेंट करून टाक ना, म्हणजे उपकाराचा प्रश्नच नाही. आम्हालाही काय बोलायला नको. तेच करणार आहे. मी जाते, मला उशीर होतोय ऑफिसला. यस सिम्मी, माझं ठरलंय. ओ नो, प्लीज हा, तुमची एखादी फालतू बिझनेस आयडिया मला सांगणार असाव ना तर नका सांगू. मी आधीच खूप वेगळ्या टेन्शन मध्ये आहे. कसं कळतं ग तुला सगळं? हे बघ, माझी आयडिया बिझनेस संदर्भातच आहे, पण फालतू नाही आहे. हा, त्याच्या मागे विचार आहे. विचार बोला बोला, पटकन बोला. हे बघ, आपण जर मिनरल वॉटरचा बिझनेस केला तर. वा, सॉलिड आहे ना, आवडली ना. म्हणजे आता जिथे गरीब लोकही, फालतू गरीब लोकही मिनरल वॉटर अफोर्ड करायला लागलेत, तेव्हा तुम्हाला हा बिझनेस करायचा सुचतोय. नाही नाही नाही, हे बघ, त्याच्या मागचा थॉट समजून घे. थॉट आहे. हो का? ओ माय गॉड, माहितीच नव्हतं मला. सांगा सांगा तुमचा थॉट सांगा. हे बघ, मिनरल वॉटर हे असं प्रॉडक्ट आहे की ज्याचे साईड इफेक्ट असतात. शिवाय लोकांना पाणी देणं हे पुण्याचं काम आहे असं म्हणतात की नाही? मग आपलं काय होईल की आपला बिझनेस पण होईल आणि आपलं नुकसानही होईल. सत्यजीत, तुमचा प्रॉब्लेम काय माहिती? तुमचा प्रॉब्लेम हा नाहीये की तुम्हाला बिझनेस कसा करावा हे कळत. हो ना. तुमचा प्रॉब्लेम हा आहे की बिझनेस का करावा हेच तुम्हाला कळत नाही. पैशांसाठी सत्यजीत, बिझनेस हा पैशांसाठी केला जातोय, पाप पुण्यासाठी नाही. प्लीज प्लीज, आता तुम्ही ना तुमच्या टोकार आयडियाना मला देऊन खरंच माझा वेळ वाया घालू नका. हे बघ, माझी आयडिया तुला जर आवडली नसेल ना तर ती तू सोडून दे, पण तू टोकार म्हणावं एवढ्या माझ्या आयडिया वाईट नसतात. आठवत आहे का तुला, मागे तू तो बिझनेस करणार होतीस, कुठला? तो आपला ब्युटी प्रॉडक्ट. काय केलं होतं? कोरफडीचं झाड पपई एवढं मोठं दाखवलं होतं. पप्पानी सांगितलंय मला सगळं, त्यामुळे मला तू बिझनेस. सॉरी. हॅलो मॅडम, एक टीप द्यायची होती. बोल पटकन. प्रत्येक वेळी मीच काय आधी बोलायचंय, तुम्ही पण काहीतरी बोला ना. म्हणजे? मला माझ्या कामाचा मोबदला हवा आहे. तू कोणाशी बोलतोस कळतंय ना तुला? कोणाशी बोलतोय तेही माहिती आहे आणि कुणाबद्दल बोलायचंय तेही माहिती आहे. नाही देत, जा. राहिलं मग, ठेवतो मी फोन, बाय. हॅलो.